अमरावती बडनेरा शहरात राहणाऱ्या मुस्लिम समाजाला रमाई आवास योजनेचा लाभ मिळावा, प्रभाग क्रमांक 10 लुंबिनी नगर घोषित करून रमाई आवास योजनेचा लाभ देण्यात यावा, तसेच MIDC लगत निंबोरा येथील 15 वर्षापूर्वी बसवलेली वस्ती घोषित करून त्यांना रमाई आवास योजनेसह मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या या मागणीचं निवेदन वंचित बहुजन आघाडीचे सुरेशभाऊ तायडे तसेच कार्यकर्त्यांच्या वतीनं मनपा आयुक्त यांना देण्यात आलं. अमरावती व बडनेरा महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या मुस्लिम समाजाला रमाई आवास योजनेत सामावून घेऊन त्यांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. प्रभाग क्रमांक 10 बेंदोळामध्ये येणाऱ्या लुंबिनी नगर हे 15 वर्षापूर्वी वसलेले नगर आहे. या नगरामध्ये PR कार्ड सुद्धा उपलब्ध झाले आहेत. अनेक नागरिकांना घरकुलासाठी निधीही उपलब्ध झाला. तेव्हा या नगरामध्ये रमाई आवास योजनेच्या प्राप्त लाभार्थ्यांना तत्काळ घरकुल बांधण्याचे आदेश देऊन हे नगर घोषित करून हजारो नागरिकांना रमाई आवास योजनेचा लाभ देण्यात यावा. तसेच MIDC अंतर्गत येणाऱ्या निंबोरा येथील हजारो नागरिकांना रमाई आवास योजनेचा लाभ देऊन तेथील जनतेला मूलभूत सुविधा द्याव्या अशी विनंती निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांना वंचित बहुजन आघाडीच्या युवा शहराध्यक्ष सुरेशभाऊ तायडे आणि नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. निंबोऱ्यामध्ये आहे ना, इतकं पाणी साचते, संडास बाथरूमचं पाणी लोकांच्या घरात असते आणि सर्वांच्या घरामध्ये साबण निघतात मडक म्हटलं. आणि त्याच्यासाठी म्हटलं लोकांची लेकरांचे मोठ्या माणसात सर्वांची तब्येत खराब होतात, इतकी तब्येत खराब होतात दवाखान्यात जायसुद्धा पैसे राहत, महिना महिनाभर तब्येत खराब होतात. आणि कचऱ्याची गाडीसुद्धा येत नाही आमच्या घराकडे, ते कचरा लोक आमच्या घरापाशी आणून टाकतात म्हटलं. म्हणजे इतकं इतकं घाण वास येतं, तिथं येत आहे जाताना बसायला त्रास होते आम्हाला, इतकं त्रास आहे म्हटलं आम्हाला. आणि घर जेव्हा वरचं पाणी येते ना, तर सर्वांच्या घरामध्ये पाणी जाते, तर टोंगळ्या एवढे पाणी राहते म्हटलं, झोपायची जागा सुद्धा नाही राहते म्हटलं. पन्नाची घर टाटाचे घर आहे म्हटलं सर्वांचे, कचऱ्याची गाडी सुद्धा येत नाही आमच्या इकडे 8-8 दिवस. आणि ते नाली आहे बांधली तर ती साफ करायला येत नाही 8-8 दिवस. मी रुग्णसेवक सुरेश तडे, शहराध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी. आज अमरावती शहरामध्ये आणि बडनेरा मतदारसंघामध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात राहतो, मात्र इथलं महाराष्ट्र सरकार असो का केंद्र सरकार असो, मुस्लिम लोकांची जी व्यवस्था पाहता, त्यांच्या घराची परिस्थिती पाहता, आम्ही महानगरपालिकेला मागणी केली आहे की अमरावती महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जेवढेही मुस्लिम लोक येत असतील त्या सर्व लोकांना रमाई आवास योजनेमध्ये आपण सामावून घ्यावं. त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही शासनासोबत पत्रव्यवहार करताना जे करता येईल ते करता येतो. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 10 बेनोड्यामध्ये जे लुंबिन नगर आहे, लुंबिन नगरला 20 वर्ष झाले महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयाचे विकास कामं झाली, मात्र त्या ठिकाणी जे आणि पंतप्रधान योजनेअंतर्गत त्या ठिकाणी घरकुलसुद्धा बांधकाम सुरू आहे, मात्र रमाई आवास योजना जेव्हा विषय येते तेव्हा सांगतात का तुमचं नगर लुंबिन नगर घोषित नाही. तेव्हा मी साहेबांना सांगितलं की महानगरपालिकेनेच सर्व NOC नजूल विभागाला दिल्या आणि त्या NOC दिल्यामुळं त्या ठिकाणी लुंबिनी नगरमध्ये पंतप्रधान आयोजनगत PR कार्ड लागू झालेलं आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही जे अधिकारी बसले पवार साहेब त्यांना सुद्धा सांगितलं आणि की तत्काळ या विषयावर ॲक्शन घ्या आणि तिथं जेही घर असेल ते बांधणं चालू करा. दुसरा विषय निंबोरा, निंबोरा समाज कल्याण ऑफिसजवळ जे झोपडपट्टी बसली आहे 15 वर्षापासून, त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की महानगरपालिकेने त्यांना घर टॅक्स लावलं आणि घर टॅक्स लावल्यावर सुद्धा हवा पाणी रोड आणि लाईट टॅक्स महानगरपालिका वसूल करते. एवढं वसूल करत असताना महानगरपालिकेची प्रमुख जबाबदारी असते का त्यांना मूलभूत सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे, पण त्या ठिकाणी आतापर्यंत कोणत्या मूलभूत सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध करून दिल्या नाही, तो विषय सुद्धा आम्ही आयुक्ताच्या जवळ ठेवला आणि आयुक्ताला सांगितलं की आमच्या मागण्या 1 महिन्याचा आम्ही टाइम देतो, कारण प्रशासन आहे, फायली जायला वेळ लागते. जर महानगरपालिकेने या तीनही जे आमचे विषय होते, ज्या मागण्या होत्या, जर मान्य केल्या नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शासनाला आमचं आंदोलन कोणत्या प्रकारे असते, कोणती स्टाईल असते, या सर्व गोष्टी मालवे आम्ही त्यांना या ठिकाणी इशारा देऊन आलोय. मी कविता बनसो, निंबोरा राहणार निंबोळा, पण तिथं कसं आम्हाला काहीच सुविधा नाही आहे, काहीच नाही आहे. आम्ही लेकर शाळेत जातात ना मॅडम, तर असे खाली पडतात, भरून जातात पूर्ण, तर काहीच सुविधा नाही आहे. त्यासाठी आम्ही मांग करण्यासाठी आलो आहे की आम्हाला घरकुल आणि सडका नाल्या ह्या खूप आवश्यक, लाईट सुद्धा नाही आहे म्हणतात रस्त्यावर, अंधारात बुढे माणसं पळतात, पाय तुटते, हात तुटते, भरपूर लय काही समस्या आहेत तिथं. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे का येऊन बघा आणि काहीतरी आम्हाला सहकार्य करा. जसं निंबोरा वस्तीमध्ये
काहीही नालीची सोय नाही, रस्ते नाही, दगडाचे रस्ते आहे, नालीचा नाला होत आहे आणि त्या नाल्यात लोक राहत आहे, साप फिरत आहे, लेकरांना साप चावण्याची भीती, खेळू शकत नाही अशी परिस्थिती असून फक्त टॅक्स घेतात, बिल घेतात, इलेक्ट्रिक बिल जर महिन्याभरात भरलं नाही तर लाईन कापतात, हे सगळं करू शकतात पण त्याची सुविधा करून देत नाही आहे. याच्यासाठी आम्ही इथे आलो आहे आणि जर असं नाही झालं तर आम्ही धरणं मांडू, आम्ही मोर्चे करू आणि आम्ही आमचा अधिकार मिळवून घेऊ. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करा.